संध्याकाळी नाश्त्यामध्ये रोल्स कोणाला आवडतात खायला? त्यातले तुम्ही आहात तर आजची रेसिपी तुमच्यासाठी आहे. रोल्स म्हटलं की व्हेज किंवा नॉनव्हेज, आणि व्हेज मध्ये बटाटा आणि पनीर, नॉनव्हेज मध्ये फक्त चिकन. पण मंडळी, कधी फिश रोल खाल्लंय का? नसेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, कारण आज आपण बनवणार आहोत जवळा एग रोल. आहे ना एकदम युनिक रेसिपी, अतिशय चविष्ट लागते, कोणीही आरामात बनवू शकेल आणि हाताच्या बोटावर मोजता येईल एवढेच मोजक्या साहित्यात. तर जास्ती वेळ न घालवता चला रेसिपीला सुरुवात करूया. रोल बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला लागणार आहे कणिक. तर दोन वाटी भरून इथे गव्हाचं पीठ म्हणजे कणिक मी घेतलेलं आहे. तुम्ही मैदा सुद्धा घालू शकता, समजा एक वाटी गव्हाचं पीठ तर एक वाटी मैदा, पण हेल्दी बनवायचे आहेत म्हणून फक्त गव्हाचं पीठ घेतले. चवीपुरतं मीठ घालून पाणी घालून घट्टस मळून घ्या. जसं आपण रोज चपातीसाठी पीठ मळून घेतो तसंच मळून घ्यायचं आहे, दुसरं काही असं वेगळं करायचं नाही आहे. इतपत मळून झाल्यानंतर याच्यामध्ये एक चमचाभर तेल घालून पुन्हा थोडा वेळ मळून घेऊया. आता झाकण देऊन आपण 15 ते 20 मिनिटं ठेवूया, तोपर्यंत आपण जवळा बनवणार आहोत. तर जवळ्यासाठी इथे तुम्ही बघू शकता सुखा वाळवलेला जवळा आपण घेतलेला आहे. त्याच्यामध्ये जी घाण वगैरे असते, अशी काडी असते किंवा दगड असतं, ते काढून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. तुम्ही बघू शकता जवळा किती असा पांढरा शुभ्र आहे, म्हणजे एकदम फ्रेश आहे. लालसर जवळा घ्यायचं नाही आहे, असंच पांढरा असला पाहिजे म्हणजे ते फ्रेश असतं. 2-3 वेळा पाण्यात न धुवून झाल्यानंतर आता आपण शिजवायला घेऊया. त्यासाठी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करा. तेल गरम होताच याच्यामध्ये 2 बारीक कांदे आपण बारीक चिरून घालणार आहोत आणि छान परतून घेऊया. कांदे एकदम पूर्णपणे सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचे नाही आहेत. इतपत म्हणजे हलकंसं 1 मिनिटं परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घ्यायची आहे. ज्याच्यामध्ये 7 ते 7 लसणाच्या पाकळ्या, 1/2 इंच आलं आणि 2 हिरव्या मिरच्या मी घेतल्या होत्या. त्यानंतर याच्यामध्ये 1/2 चमचा हळद, 2 चमचे सिम्पली स्वादिष्ट आगरी मसाला आणि 1/2 चमचा गरम मसाला घालायचा आहे. त्याचसोबत भिजवलेलं जवळा घालायचं आहे, परतून घ्यायचं आहे आणि मीठ घालून झाकण देऊन फक्त शिजवायचं आहे. पण इथे जवळा जसं की आपण पाण्यामधनं स्वच्छपणे धुवून घेतलेला आहे, जवळा बारीक असतो, जास्ती वेळ लागत नाही शिजवायला, म्हणून याच्यामध्ये पाणी वगैरे खूप जास्ती असं काही घालायचं नाही आहे. मीठ घातल्यानंतर फक्त वरून पाण्याचा हक्क आपल्याला मारायचा आहे, कारण जर जास्तीचं पाणी घातलं याच्यामध्ये तर जवळा खूप असा मऊ पडतो आणि खाताना असं पांचट म्हणजे तिखटपणा वगैरे लागत नाही आपल्याला, म्हणून फक्त पाण्याचा हक्क मारायचा आहे. झाकण देऊन मंद आचेवर 10 मिनिटं शिजवायचं आहे आणि 10 मिनिटानंतर आपला जवळा तयार आहे मंडळी. परफेक्ट, पाणी नाही आहे बघा बिलकुलही साईडने. इनफॅक्ट तेल सुटलंय, तेल एकदम कमी आहे म्हणून दिसतही नाही आहे आणि एकदम कोरडा सुटसुटीत जवळा आहे. बारीक चिरलेली कोथमीर घाला वरून आणि जवळा रेडी. तुम्हाला हवा असेल तर कोकम वगैरे तुम्ही घालू शकता, पण जसं की आपण भाकरीसोबत खाणार नाही आहोत, रोल बनवणार आहोत म्हणून याच्यामध्ये तुम्हाला हवा असेल तर नंतर तुम्ही लिंबू पिळून घेऊ शकता, म्हणून आपण याच्यामध्ये कोकम वगैरे घातलेलं नाही आहे. तर जवळा तर रेडी आहे मंडळी, भाकरीसोबत खाऊ शकता. पण रोलची तयारी आता आपण करून घेऊया. तर जवळा अंडा रोल आहे म्हणून इथे मी 3 अंडी घेतीये. ह्याच्यामध्ये फक्त आता मीठ घालून फेटायचं आहे. जेवढं जास्तीचं रोल तुम्हाला हवं असतील तेवढे जास्ती अंडे तुम्ही वापरू शकता. अंड्याचा अंदाज प्रत्येक वेळा रोल बनवतानाच आपल्याला कळतं. तर 4 रोलसाठी मी 3 अंडी फेटून घेतलेली आहेत, फेटून साईडला ठेवून देऊया आणि आत्ता आपण पोळी आटून घेऊया. तर इथे बघा पीठ पुन्हा 1/2 मिनिटासाठी आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि रोल किती मोठा किंवा छोटा हवा आहे त्यानुसार गोळे करून आपल्याला नेहमी चपाती आपण लाटून घेतो सेम तसंच लाटून घ्यायचं आहे. रोलची चपाती बनवताना म्हणजे पोळी बनवताना एक गोष्टीची काळजी घ्यावी, खूप जास्ती पातळ आपल्याला लाटायची नाही आहे, हलकीशी जाडसर ठेवायची आहे, कारण याच्यावर भरपूर साऱ्या गोष्टी आपण लावतो, म्हणजे सॉसेस लावतो किंवा बटर लावतो आणि स्टफ करून घेतो म्हणून फाटता कामा नाही. म्हणून हलकीशी जाडच लाटायची आहे आणि मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायची आहे. भाजताना डायरेक्ट फ्लेमवर आणून फुलके वगैरे बनवायचे नाही आहेत. हलकंसं झालं की फ्लिप करून दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे. हलकीशी कच्ची ठेवायची आहे माझं म्हणणं, कारण याच्यावर पुन्हा आपण अंडं घालून रोस्ट करणार आहोत. तर एक पलटी मारली की इतपतच ठेवायचं आहे, काढून घ्यायचं आहे आणि आत्ता तव्यावर लावायचं आहे थोडंसं बटर. बटर छान असं स्मोकी झाल्यानंतर याच्यावर आपल्याला चपाती एकदम अशी चोळून घ्यायची आहे आणि वरून ओतायचं आहे फेटलेलं अंड.
अंड ओतल्यानंतर जमेल तेवढं स्पॅच्युलानी पसरून घ्यायचंय, आणि नाही पसरलं तरीही चालेल कारण आपल्यालाही चपाती फ्लिप करायची आहे आणि अंड खालच्या बाजूला जाणार आहे आणि संपूर्ण पोळीला लागणार आहे. म्हणून या गोष्टीची काळजी घ्यायचीच गरज नाही आहे का दोन्ही बाजूला अंड लागलेला नाही आहे, आपल्याला फक्त आतल्या बाजूलाच अंड हवंय. म्हणून फक्त साईडला जे अंड लागलेलं आहे ते स्क्रेप करून एकत्र करा आणि या प्रकारे फ्लिप करा आणि इथे आपलं बैदा रोटी तयार आहे. मुंबईमध्ये याला बैदा रोटी म्हणतात आणि याच प्रकारे बाकीची सुद्धा करून घ्या. तुम्हाला हवं असेल तर मस्त चाट मसाला मिरची पावडर लावून रोल करून नुसतं बैदा रोटी खाऊ शकता. पण जसं की आपण जवळा रोटी बनवणार आहोत म्हणजे जवळा बैदा रोल, तर त्यासाठी इथे मी पाश्वन पेपर घेतलेला आहे ज्याच्यावर मी रोल बनवत आहे, म्हणजे खाली काही खराब व्हायला नको. तर त्यासाठी ऑडी इको बेगचा पाश्वन पेपर घेतलेला आहे. आता वरती लावते मी शेजवान सॉस किंवा शेजवान चटणी. तुम्हाला हवं असेल तुम्ही टमॅटो कॅचअप लावू शकता किंवा लसूण चटणी लावू शकता घरची, काहीही चालेल, पर्सनल चॉईस आहे, काही स्ट्रिक्ट रूल्स नाही आहेत. आता वरून फक्त आपल्याला जवळा या प्रकारे पसरून घ्यायचं आहे आणि वरती थोडासा कांदा, थोडासा टमॅटो, हवा असेल थोडीशी ढोबळी मिरची, थोडासा आंबटपणा हवा असेल तर तुम्ही लिंबाचा रस पिळू शकता, चाट मसाला टाकू शकता वरून, काली मिरची पूड लावू शकता. खूप सारे ऑप्शन्स आहेत पण मला असं फक्त प्लेन जवळा अंडा रोल हवा आहे म्हणून मी बाकी काहीच याच्यामध्ये घालत नाही आहे. ह्या प्रकारे एकदम टाईट रोल करून घ्या आणि इथे तुम्ही बघू शकता जवळा अंडा रोल तयार आहे. एकदम परफेक्ट असंच खाऊ शकता. रात्रीचं उरलेला जवळा असेल आणि ते तुम्हाला भाकरीसोबत खायचं नसेल तर दुसऱ्या दिवशी तुम्ही असा मस्त जवळा रोल बनवू शकता, टिफिनमध्ये मुलांना देऊ शकता, म्हणजे कोणाला कळायलाच नको आतमध्ये काय. याला आणखीन जास्त सेट होण्यासाठी थोडंसं बटर लावून या जे रोल्स आहेत ते आपण हलकेशे रोस्ट करून घेऊया, म्हणजे छान बटरचा फ्लेवर येतो आणि रोटीसुद्धा छान सेट होते, थोडीशी खुशखुशीत होते आणि त्यामुळे जास्ती चविष्ट लागते. हे बघा, हलक्या हाताने फक्त फ्लिप करायची आपल्याला. तर मंडळी याच प्रकारे तुम्ही हव्या तेवढा रोल बनवू शकता. आज मी म्हणजे आता जवळा रोल दाखवलेला आहे, याऐवजी बारीक कोळंबी तुम्ही घालू शकता, उरलेले सुकट असेल तर सुकट घालू शकता, चिकन रोल तर आपल्याला माहितीच आहे, हलकंसं तुम्हाला हवं असेल तर चिकनमध्ये थोडंसं मसाला वगैरे घालून थोडंसं फ्लेवर्स वाढून चिकन रोलसुद्धा मस्त बनतो. तर मंडळी याच प्रकारे तिन्ही रोल्स आपले तयार आहेत, तर चला सर्व्ह करून घेऊया. कुठलेही रोल्स गरम असतानाच खाऊन घ्यावे, त्याला थंड करू नये कारण त्यानंतर चपाती मऊ पडते, कधी कधी चिवट मैदा जर असेल तर चिवटसुद्धा होते. म्हणून जर तुम्हाला वरती खुसखुशीत लेअरची मज्जा घ्यायची असेल तर गरमागरमच खाऊन घ्या. आता हा रोल आतून कसा दिसतोय, कसा झालाय ते सुद्धा आपण बघूया. एकदम परफेक्ट अच्छ भरलेला जवळा एग रोल. तर मंडळी तुम्ही सुद्धा बनवा, स्वतःही खा आणि सर्वांना खायला द्या. आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला बाकी विसरू नका आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट. आजचा हा व्हिडिओ वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय. आणि हां, उरलेला जो जवळा असेल ते तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता किंवा नुसतं खाल्लं तरीही चालेल.